सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्त हद्द वगळून सर्व शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) आणि 37(3) आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी क्षमा पवार यांनी जारी केले आहे. या आदेशानुसार शस्त्रे, झेंडे लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही ज्वालागिरी अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखवल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे वगैरे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, अगर चिन्हे कोणतेही चिन्हास तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळायच्या लागतात आणि ज्या व्यक्तींनी जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत.